पूरे दुनिया और अपने देश में कोरोना महामारी का प्रकोप चल रहा है जिसके चलते कांग्रेस के नेता गिरीश पांडव इन्होंने अपना जन्मदिन बड़े ही सादगी से मनाने की गुजारिश गुजारिशिंतको को और कार्यकर्ताओं को की है जन्मदिन के अवसर पर नाग पंचमी भी होने से एक नया उपक्रम चलाया है जिसमे सर्प मित्रों द्वारा साप पकड़ कर रखे थे उन्हें खुली हवा में जन्मदिन के अवसर पर वड़क के जंगलों में छोड़ने का उपक्रम आयोजित किया गया जो कि बहुत ही सराहनीय उपक्रम है इस समय कई विविध जातियों के सांपों को जंगल में छोड़ा गया आणि इसके साथ ही पांडव नागरिकों से अपील की है की घर पर रहे सुरक्षित रहे बोला नमस्कार संपूर्ण जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये कोरोना महामारीचा खूप मोठा प्रकल्प प्रकोप झालेला आहे त्यामुळे यंदा जो माझा वाढदिवस आहे तो कुठल्या प्र प्रकारे साजरा न करता साध्या प्रमाणात करावा अशी मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना हितचिंतकांना शुभचिंतकांना विनंती केलेली आहे आणि जो आज वाढदिवस माझा आज आहे आणि योगायोग आणि नागपंचमी असल्यामुळे माझे काही जे सहकार्य आहे त्या लोकांनी आज नागपंच पंचमीचं औचित्य साधून एक नवीन उपक्रम म्हणून त्यांनी जे माझे ते सर्पमित्र आहे यांनी जे साप पकडून ठेवलेले होते त्यांना एक नवीन वातावरणामध्ये मोकळा श्वास घेण्याकरता या बडद जंगलामध्ये त्यांना सोडण्याचा कार्यक्रम आयोजित के केलेला आहे खरोखरच एक नवीन उपक्रम या माध्यमातून यांनी एक सामाजिक क्षेत्रातलं केलेलं आहे त्याकरता मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मनातून धन्यवाद मांडतो आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा या करोना महामारीच्या संदर्भामध्ये जे आज संकट आपल्या जगावर आलेलं आहे भारतावर आलेलं आहे विशेषतः आपल्या नागपुरावर पण मोठ्या संकटाचा याच्यातून आपण जाऊन राहिलो आहे म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सर्व सहकारांना विनंती करतो की प्रत्यक्ष भिवून भेटून मला शुभेच्छा देण्यापेक्षा मला डिजिटल माध्यमातून मला शुभेच्छा द्या ही विनंती करतो घरी राहा सुरक्षित राहा धन्यवाद